महिलांनी महिलांना मदत करून प्रोत्साहित करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन भाजपच्या बेटी बचाओ बेटी पढाओच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजिका डॉक्टर शुभा पाध्ये यांनी नवीन पनवेल येथे मेळाव्यादरम्यान केले. हा कार्यक्रम भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी संपन्न झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांची महिलांना माहिती व्हावी आणि यांचा लाभ घ्यावा या दृष्टिकोनातून नवीन पनवेल सेक्टर 2 येथील अंबे माता मंदिर मैदानात बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत 10 विविध योजनांची माहिती मिळावा, तसेच 10 समृद्धी सुकन्या योजना अंतर्गत नवीन खाते उघडणे आणि गरजू मुलींना सॅनिटरी पॅड वाटप कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, बेटी बचाओ बेटी पढाओच्या प्रदेश सह प्रभारी आरती तायडे, महिला मोर्चा अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ, संतोष शेट्टी, माजी नगरसेविका नीता माळी, प्रभाग अध्यक्ष शिवाजी भगत, एस तिवारी, मयुरेश किस्मतराव यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आपण म्हणजे आपण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन स्टँड्स अ वुमेन टेलिंग हिम दॅट ही इज रॉंग. पण व्हॉट अबाउट वुमेन, त्या महिलांचं काय? त्यांनाही सहकार्याची गरज असते. आताच्या म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा आपण जे काही जनजागृती करतोय त्याच्यातनं बऱ्यापैकी आपल्या महिला सबल झालेल्या आहेत. त्या सगळ्या सबल आहेत, आपला कोणीच नाही आहे, सगळ्या सबल आहेत. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी आपल्या पालकांचं मदत मिळते. पण लग्नानंतर किंवा समाजात वावरताना आज आमच्यासारख्या महिला आहोत, सपोर्टची गरज असते. आणि आम्ही आमच्या कलिग्ज असू, आमचे बंधू असतू, ह्यांच्यातनं नक्कीच अपेक्षा करू की एक सपोर्टचा, एक सहाऱ्याचा हात असावा. तसंच महिलांनी सुद्धा महिलांना सपोर्ट करायला पाहिजे. एखाद्या महिलेमध्ये चांगले गुण असतील, नेतृत्व असेल, खेळाडू असेल, तर तिला प्रोत्साहन देण्यासाठी दुसऱ्या महिलेने हात पुढे करायला पाहिजे. तुम्ही जर म्हणजे मी एक जस्ट थोडंसं इथं नक्कीच आवर्जून सांगेन की आपण बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतो, आपण म्हणतो मुलींनी शिकायला पाहिजे. आणि आनंदाची गोष्ट की जसं मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओचं अभियान सुरू केलेलं 2015 पासून, आताचं जर तुम्ही सेन्सेक्स बघितलं तर मुलींची संख्या मुलांपेक्षा जास्ती झालेली आहे. त्यामुळे हे तर अभिनंदन मोदीजींनाच करायला पाहिजे, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांचे ब्रिगेडियर आहोत, जे इथे ह्या अभियानाचा आम्ही प्रचार प्रसार करतो, कॅम्पेन करतो. सामाजिक दृष्ट्या ती कशी काय अंमलात आणता येईल, PCPNDT ऍक्टचा निर्बंध कसे काय लावता येतील, त्याच्यावर कसं काय वर्कआउट करता येईल, ह्याचा सगळा अभ्यास करून हे आपण आज इथे पोचलेलो आहे. पण ह्याचा अर्थ नाही की तो आज ग्राफ वर गेला म्हणजे तो खाली येणार नाही, तो परत खाली येऊ शकतो. म्हणजे कोविडमध्ये तो बऱ्यापैकी खाली आला होता. तर ह्याच्यासाठी महिलांनी महिलांना मदत करणं हे फार महत्वाचे. देशाचे पंतप्रधान आणि अखिल विश्वाचे नेते, कारण फक्त भारतीयांनी त्यांना आपला नेता मानला नाही तर पूर्ण जगातल्या वेगवेगळ्या देशांनी सुद्धा माननीय नरेंद्रजी मोदी यांना आपला नेता मानलेला आहे. असे विश्व नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे जेव्हा 14 पंतप्रधान झाले, तिथपासून आत्ता गेली 10 वर्ष महिलांसाठीच नव्हे तर वेगवेगळ्या समाजातल्या वेगवेगळ्या स्तरासाठी, वेगवेगळ्या समाजासाठी, सगळ्यांसाठी वेगवेगळ्या योजना असतील, वेगवेगळे निर्णय हे मोठ्या पद्धतीने घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबरीने मगाशी अनेक वक्त्यांनी सांगितलं की महिलांसाठी म्हणून, मुलींसाठी म्हणून अनेक प्रकारच्या योजना निर्णय माननीय मोदीजींनी घेतलेले आहेत. म्हणजे अक्षरशः आपण महिला भगिनी गर्भवती झाल्यापासून ते मूल जन्माला आल्यानंतर
मूल जन्माला आल्यानंतर ते शाळेत गेल्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर तिचं लग्न होईपर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा ती मुलगी ती महिला स्वयंभू झाली पाहिजे, स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे याच्यासाठी म्हणून अनेक प्रकारच्या योजनांचा लाभ हा आपल्या गोरगरीब महिलांसाठी नव्हे तर सगळ्या समाजातल्या सगळ्याच महिलांसाठी म्हणून मिळाला पाहिजे याच्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार असेल, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातलं सरकार असेल अशा सगळी ठिकाणी आपण या पद्धतीने काम करतोय. चूल आणि मूल अशा पद्धतीतच फक्त आपण बघत होतो, अशा पद्धतीच विचारसरणी जे जुनी विचारसरणी होती, पण आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 33% आरक्षण लोकसभेमध्ये दिलेले आहे. असे मोठमोठे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतलेले आहेत आणि ते निर्णय ते स्वागतार्थ निर्णय आहेत आणि त्या निर्णयामुळं ज्या महिला ज्या कर्तृत्ववान महिला आहेत त्या कर्तृत्ववान महिलांना आज मला वाटतं काम करण्याची संधी आज दिलेली आहे आणि ही संधी नरेंद्र मोदीजी असतील, भारतीय जनता पक्ष असेल किंवा आज जे आजच्या विचारांचे आई वडील असतील त्यांनी मला वाटतं ही संधी दिलेली आहे. आज आपण बघितलं असेल समाजामध्ये असेल किंवा काम करताना आपल्या लक्षात येत असेल त्या डॉक्टर असतील वकील असतील आज आपल्या महापौरसुद्धा आपल्या डॉक्टर आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा आजचा जर काळ बघितला तर इंजिनियर असतील डॉक्टर असतील ह्या वकील असतील ह्या तर सगळ्या महिला ज्या मुली आहेत त्या काम करतायत चांगल्या पद्धतीने त्यांनी नाव आपलं मराठी देशामध्ये केलं आहे. पण आज लढाईसाठी सुद्धा कमांडोज ह्या लेडीज झालेल्या आहेत. म्हणजे किती मोठं आपण विचारामध्ये किती बदल झालेला आहे, किती चांगल्या पद्धतीनं काम आज होत आहे आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये महिलांना मुलींना चांगल्या पद्धतीची संधी त्यांच्या त्यांचं आयुष्य आणि देशासाठी काम करण्याची संधी मला वाटतं ही उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ येणाऱ्या या महिला या मुली मला वाटतं घेतीलच. सर्वांना मी त्या शुभेच्छा देतो. तर याच्या 2 महिन्यापूर्वी पनवेलचे सन्माननीय आमदार यांनी 1000 मला वाटतं मुलींसाठी सुकन्या समृद्धीचा अकाउंट स्वतः उघडून दिले आणि त्याचाच आदर्श आमच्या आरतीदाई यांनी मॅडमने घेतला की आमदार साहेब 1000 खाते उत्पन्न उघडून देत आहेत तर माझ्यासारखी कार्यकर्त्यांनी 100 खाते का उघडून देवेत. म्हणून मॅडमनी तो प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. 100 खाते त्यांनी मुलींचे उघडून दिले. ज्या मुली नुकत्याच जन्माला आलेल्या आहे 5 वर्षापर्यंत आहे त्यांच्या खात्यामध्ये सुरुवातीला 1000 रुपये जमा करणार, मग ते खातं चालू होणार आणि त्यांनी मग ते पुढच्या 18 वर्ष म्हणजे ती मुलगी शिक्षण होईल लग्नाला येईल तोपर्यंत ते पैसे जमा होतील आणि नंतर ज्या वेळेला त्या मुलीला ते पैशाची गरज आहे लग्नाच्या वेळेला असेल शिक्षणाच्या वेळेला ते पैसे त्या मुलीला मिळेल. तर अशा प्रकारच्या मुलींसाठी ज्या योजना आपण करताय त्यामुळे आरती तायडे मॅडम मी खूप खूप तुमचं कौतुक करते की आपण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये काम करत असताना जे आपले आमदार काम करताय जे आपले खासदार काम करताय आपले अध्यक्ष जे काम करताय ते आपण पुढे नेण्याचं काम करत आहात. त्याचबरोबर गेले 5 वर्ष पनवेल महानगरपालिकेमध्ये एक महिला म्हणून काम करत असताना जे जे काही महिलांसाठी मला करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये साथ मिळाली आमदार प्रशांत ठाकूर. खऱ्या अर्थानं आम्हाला महिलांसाठी महिलांना जो कॅन्सर होतो गर्भाशय कॅन्सर होतो त्यावरती आम्ही एक लस असते आणि तिची किंमत साधारण 2500 असते मॅडम. तर एका व्यक्तीला 2 लस द्यावे लागतात म्हणजे एका मुलीचा खर्च 5000 होतो. अशा 1000 महिलांना प्रशांत ठाकूर यांनी मोफतमध्ये ही लस पनवेलमध्ये दिलेली आहे. हा आमच्या पनवेलचा उपक्रम आम्ही इथे केलेला आहे.